राखी कशी असत पहिल्यांदा मी बघतो गावात मस्त दिसत मम्मी चला रक्षा फक्त युट्यूब ओपन करायचो जेव्हा सॉंग्स वगैरे नसायचे फक्त एक बोलतो ना कॉमेडी व्हिडिओ प्रँक म्हणून बी कोणाला माहिती नाही ऐकलं का म्हणजे तू खूप मला बोलतोस तरी जाऊ दे तुला राखी बांधते बरेचशा अशा गोष्टी घडतात तर फक्त आपण रक्षाबंधनच आपला भाऊ म्हणून किंवा आपली सख्खी बहीण असे मानलेली बहीण ना पण आपले दुसरे पण जे मुली असेल त्याचे नक्की रिस्पेक्ट करा माझी पाया पड आहे सर्वांना मी आशीर्वाद देतो तुला नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मंडे म्हणजे तिसरा सोमवार हर हर महादेव आणि माझ्यासमोर आहे क्रियांश क्रियांश हर हर महादेव बोल हर हर महादेव माझ्या भावाचा मुलगा आहे आणि त्याचे जस्ट बर्थडे कोणाचा होता आपला पहिला बर्थडे वंशिकचा बर्थडे होता चला आज आहे रक्षाबंधन आणि आजचा दिवस म्हटला ना की पहिला तर श्रावणी सोमवारचा तिसरा सोमवार आहे त्याच्यात रक्षाबंधन आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपली हक्काची नारळी पौर्णिमा आहे तर तुम्हा सर्वांनी नारळी पौर्णिमा कशी सेलिब्रेट केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला सांगू मी पण नारळी पौर्णिमेमध्ये यावर्षी शूट केला पण आपला गाणी येते तुम्हाला माहिती आहे क्रियांश इकडे या साईडला आहे क्रियांश आपला गाणी येते सो तुम्ही गाणी नक्की बघा ना क्रियांश आपला गाणी बघा आणि गाणी कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा ना आमचा क्रियांश पण लवकरच मोठा होऊन व्लॉगर बनणार आहे क्रियांश बनशील ना व्लॉगर ओके आणि तुझा तुला मोठा होऊन काय बनायचं आहे काय बनायचं आहे तुला विचार करतो तोपर्यंत मी तुमच्याशी बोलतो आज आहे नारळी पौर्णिमा आणि माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मला माहिती आहे की माझे असे बरेचसे बहिणी आहेत जे मानलेले आहेत म्हणजे जीवा बोलतात ना जीवा भावाचे बहिणी आहेत आणि असे भाऊ लोक पण आहेत पण नक्कीच मला सर्वांकडे जायला किंवा त्यांना माझ्याकडे यायला पॉसिबल नाही आहे पण नक्कीच माझा प्रेम तो तुमच्यावरच तेवढाच आहे जेवढा मी तुम्हाला कॉल मेसेज करा असतो कधी कधी इरिटेटसुद्धा करतो तुम्हाला पण असू द्या आणि माझ्या बहिणीला आपण रक्षाबंधनाची खूप खूप शुभेच्छा आणि वंशिकजी ते ड्रायव्हिंग करले तर चला आज मी ड्रेसिंग मारले तुम्ही लोकांनी मला नक्की सांगा मी कसं दिसतो आहे कमेंटमध्ये सांगा चला हर हर महादेव हे झाले आत्या फ्रीजमध्ये रक्षाबंधन काही स्पेशल आहे की नाही ताट बीट आजचा मुहूर्त कितीचा आई एकचा आत्ते आईसा लगेच लास्ट ब्लॉक कट लागे भावना काय म्हणतो भावना बघ कशी झाले ही माझ्या बहिणीला बघून घ्या खूप पातळ झाले तुम्हाला काय टिप्स पाहिजे असतील तर ती नक्की सांगेल आणि इथं आमचा वंशिक अक्षय कुठे अक्षय पप्पा कुठे नागडा नको बसू कॉपीराईट येईल डायरेक्ट कॉपीराईट येतं युट्यूब वाला कॉपीराईट देतात कोई नाही काय स्पेशल अरे काका वारले ते बी आहे असू द्या हे बघ कसा स्पेशल हे हॅपी रक्षाबंधन मला गिफ्ट का देत आई गुलाबजामून गिफ्ट असतं का खायला नाही पाहिजे असं वस्तू काहीतरी चलो इथं वंशिक आहे वंशिकचा झाला वाढदिवस आणि अक्षय गेलास कामावरती म्हणजे रेल्वेची माणसांना सुट्टी नसते पण तो घेतो सुट्टी रेल्वेच त्याचं आहे नाव आणि इकडं चला तू चालली नाही का 21 तारखेला गाणी येतोय आपला हा आणि तू चालली नाही का आई जाऊन आली ओ शॉर्टकट काम याला बोलतात शॉर्टकट काम चलो नांगरा घरातून आलोय मंदिराच्या आवारात जो आज आहे तिसरा म्हणजे आपला श्रावणी सोमवारचा तिसरा दिवस आहे आणि लवकरच चौथा पण येईल मग आपला श्रावण संपल्यानंतर गणपती बाप्पा येते गणपती बाप्पा आल्याच्या नंतर नवरात्री आहे असे बरेचसे कार्यक्रम असतात आज भाताडी जे आपले खरपेश्वर आहे त्या मंदिरामध्ये भंडारा ठेवलेला आहे
तेजस आणि या साईडला ऍक्च्युली यायचा पैसे होता तिथून ट्रॅकच्या त्या साईडून, इथून दिव्यावरून ट्रॅक निघते आणि त्या साईडला जाते आणि तिकडून डोंबिवलीवरून ट्रेन येते ती या साईडला येते. बघा ही ट्रेन आहे, मी तुम्हाला दाखवतो, ए सी ट्रेन आहे आय थॉट. हे बघा आणि इथून यायचं असतं. आणि जेव्हा पण तुम्ही या मंदिर जेव्हा पण या मंदिरात येणार ना तुम्ही एका वेळी नक्कीच तुम्ही ट्रेन आणि ट्रॅक्स बघून या, कारण खूप डिफिकल्ट आणि लहान मुलं असतील तर त्यांचे हात वगैरे पकडून या. चला जरा तिकडे त्या साईडला बघा, या साईडला चप्पल वगैरे काढतात. इथं आता लाईनी आज एवढी गर्दी नाही आहे कारण की आम्ही झालो थोडासा उशिरा. चला पहिला पाय वगैरे धुवून घेऊया, मग आपण जाऊया मंदिराच्या आवारामध्ये. नेहमीप्रमाणे दर सोमवारी म्हटले की दुपारचे 2 वाजले 1:30 वाजले तरी पण गर्दी आहेच. आणि आज ॲक्च्युली ते पण तिकडं दिसतात ते आपले दादा आहे, त्यांनी गळ्यात घातलेले साप बाबू चावत वगैरे नाही, विष काढून ठेवतात ते मंदिरावरती. तुम्हाला ते बाबा बघायला भेटतील नेहमी, ते इथे असतात जेव्हा पण असं मंडे वगैरे असेल किंवा सोमवार. आणि गावात पण ते सर्व ठिकाणी फिरत असतात. चला इथं आहे नंदी महाराज आणि ठीक हे सर्व स्वयंभू आहे. गावातला आमचा जो मंदिर आहे ना माटाडी आणि दातिवली गावातला हा मंदिर तो स्वयंभू आहे. आणि ह्या साईडला बघा इथे तुम्हाला आपले बप्पा दिसतील. आणि आतमधी लाईन आहे खूप गर्दी. तेजस आमचा आज या काय बोलत नाही, काय तेजा गर्दी काय रे? हा बघाय भाई अशी रोजचीच गर्दी का फक्त आजच ना शेवट ना का आपला आहे चौथा अजून बाकी बाकी आहेत ना. चला आणि या साईडला आपले रोहित आहे आमचा लहानपणाचा मित्र, आल्याला भेटल्या बोलता बोलता लहानपणीच्या आठवणी येतात पण आहेत आता जबाबदाऱ्या असतात नाही का महाशिवरात्रीच्या गोष्टी सर्व ठीक आहे. आणि यांचं एक प्रतिष्ठान आहे मराठा वॉरियर्स ना, जे तुम्ही गड किल्ले संरक्षण करतात तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपले दिव्यातलेच आहेत आणि त्यांचं अध्यक्ष आय थिंक आहे ना आणि राहुल खेर म्हणून आहे, तर नक्कीच त्यांना फॉलो वगैरे करा. आणि असे आपली यंग पिढी जी असते ना ती गड किल्ले आपण फक्त स्टेटसला ठेवतो पण अशी काही पोरं असतात जे गड किल्ल्यावरती जातात साफसफाई करतात. आणि आपल्याकडून काय ते तुम्ही हे पण मशाल वगैरे पण घेऊन गेले आशीर्वाद वगैरे पण दुर्गाडी किल्ल्यावरती जातात, तर नक्कीच असे लोकांना पण सपोर्ट करा. आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा तुम्ही गड किल्ल्यावरती जाता तर जेवढा साफसफाई ठेवताय तेवढं ठेवा. आणि आपण आता जातोय मंदिरात. चला हर हर महादेव. हर हर महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव. तो फोटो पूर्ण मंडळी तुम्हाला थंबनेलला बघायला भेटलेली असेल. आणि आज यांचा बजेट आहे 5-5, 10-10 हजार रुपये. सो पण असं यांना होणार नाहीये, यांना वडापाव मध्ये आपण गंगाबाईचे फिटवणार आहोत नाही का. चला आता जाऊया आपण आपलं. चलो माझा 21 तारखेला गाणी येते तो पण तुम्ही बघा आणि तुमच्या स्टेटसला नेहमी टाकता, परत टाका, खूप सारा शेअर करा. पेढा खाव तुम्हाला राखी बांध. धन्यवाद. थांब ना तनु, तू टाक पेकाशी हे जुमनावर टाक पेकाशी कुठे एकदा आताच लगेच तिने वॉर्निंग दिली मला. आम्हाला नाही आहे मित्राचा ब्लॉग दाखवला. हे काय बोलले ऐकलं का म्हणजे तू खूप मला बोलतोस तरी जाऊ दे तुला राखी बांधते असू दे, तुला नाही बोलणार मग कोणाला बोलणार पाड्याला. जाऊ दे आपल्याला बर्गर खायचं आहे का आता गंगाबाईचा रे राखीवरचा टेन्शन घेऊ नको 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 बोलू तो पण नको तो पण नको आईच्या गावात डाईट तुला रंदा मारायला घालत नाही सांग जरा सांग काय रे कुठली गाडी आमची दादा पाय पडणार आहे. फ्रंट कॅमेरा चालू केलेला आहे नंतर बॅक कॅमेरा मी तुम्हाला दाखवलो तो बरं. तर उत्कर्षा बघणे आमचा कॅमेरा. आणि हे बघा इथे सर्व ही गॅंग आमची मंडळी उभी आहे, तुम्हाला ओळख करून दाखवतो मी. हे आहे सिरियसली ओळख करून दाखवतो, हे आहे निलेश दादाचा पांडा. सिरियसली बोललेला निधी, तिचं नाव आहे निधी.
बाईकचं नाव आहे कायरा, जो आता लेटेस्ट मध्ये चेंज केलाय. पहिला नाव होता कमल, त्याच्यानंतर अंकिश दादांची मुलगी, ही उमेश दादांची मुलगी आणि आजूची बहीण, दिया कन्स्ट्रक्शन. दिया इथं आहे, मनसा, जानू, भावना, ही इकडे भावना आहे, अरे थांब रे भावना, ही भावना, आणि इकडे श्रेया, चलो, आणि आमची तनू आणि पलाल्या. हे बघ, हा एकच दिवस असतो की आपण बहिणीचे पाय पडतो असा नाहीये. बहिणी बोलायचं तुम्हाला उदाहरण सांगते, कारण की आता या देशामध्ये बरेचशा अशा गोष्टी घडतात आहे, तर फक्त आपण रक्षाबंधनच आपला भाऊ म्हणून किंवा आपली सख्खी बहीण असे मानलेली बहीण ना, पण आपले दुसरे पण जे मुली असेल त्याचे नक्की रिस्पेक्ट करा. पाया तर पडलेला योग आहे आपला, पण खरोखर या गोष्टी तुम्हाला आत्ता जास्त बघायला भेटतात आहे. आणि स्टेटसवर ठेवणं आणि करणं तिथं गोबी गोष्ट आहे, पण असे रात्र वगैरे कुठे तुम्हाला कुठली एखादी मुलगी दिसली तर तिची नक्की हेल्प करा, त्याचा फायदा घेऊ नका. मला मी माझी बहिणींची पाया पडतो, उत्कर्ष आज बनले माझी कॅमेराने, मी तेजस वगैरे किंवा आपली किंवा अक्षय वगैरे असतो, मला उत्कर्ष आहे कॅमेरा. चला माझी पाया पडाय, सर्वांना मी आशीर्वाद देतो. अरे दादा ब्लॉग मध्ये एकदा चेहरा आहे बाबू. सर्वांना चांगला मुलगा भेटू दे, मला तर चांगली बायको भेटेलच, पण यांना चांगला मुलगा पण भेटू दे, आणि त्याच्या पलीकडे पहिला रिस्पेक्ट करायला शिका आपल्या बहिणींचे जेवढे पण असतात. कसं असतं माहिती काही, आमची दादू बघा ग्रीषिका इकडे, ग्रीषिकाच्या बद्दल मी बोलायला तुम्हाला सांगतो. ग्रीषिका आहे माझे भावाची मुलगी, तिचे पप्पा थोडे बरेच वर्ष अगोदर झाले, पण आता आम्ही सर्व तिला बघतो, म्हणून ग्रीषिका कधी कधी ब्लॉगमध्ये मला एक दोघांनी विचारलेला म्हणजे आई वडिला मिळतो, नंतर आपण फुरसत मध्ये तो ब्लॉग बोलूया. आणि ग्रीषिका मला पैसे किती जमले आहेत, ग्रीषिकाचे पैसे किती चलो तुम्हा सर्वांना परत रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. चलो बाय. चला इथे चालू आहे व्लॉग, आणि इथे आले आमची मावशी, मावशीच्या मुली आलेत सर्व या साईडला. बाबा मावशी बोलते बघा समोर बघायला. इथे बघा हे लहानपणीचे फोटोज वगैरे जे घरातले आमचे आहेत. आणि थोड्याच वेळात निघायचं कल्याणला, आपला व्लॉग आला नसा, हा कालचा व्लॉग आहे, आणि अजून बघितलेला नसेल तर पहिला जाऊन तुम्ही बघा. ही बघा आमची मावशी आली मुलूंची, फुल खुश आहे, तयारी वगैरे करून आलेली आहे. ती बोलते का आत्ता बोलतं व्हिडिओ बनवायच्या पहिल्याच पहिला आपण फोटो शूट करून घेऊया, आणि शूट केल्याच्या नंतर मला काहीतरी टिप दिलेत, म्हणजे पोरगी बघतात ते माझ्यासाठी घरचे, आणि त्या मला असे मामाने फोटोज वगैरे पाठवले होते मुलीचे, पण मला ते पटले नाही आहेत. सो या साईडला तर आम्ही तर ब्लॉग चालू आहे, या साईडला मी मागे बोलते बघूया. मावशीला सांगितलं मी कसं पाहिजे कसे, सो तुम्हाला माहितच तुम्ही बघतात ब्लॉग की कमेंटमध्ये सांगा कधी लग्न करू. ए प्रियंका काय काय गडबड, अजून कोण येतोय, मामा येतोय ना, मामा येतोय आमचा, मामा आणि मम्मी वगैरे आहे, ते येतात ते, पण त्याच्यानंतर मामाची मुलगी पण येते, म्हणजे पूर्ण फॅमिली सर्व घरीच आपल्या येणार आहेत. आणि रात्रभर धिंगाणा असेल, पण मी तर राखी बांधल्याच्या नंतर आपण जाणार आहे कल्याणला, जो नारळी पौर्णिमेचा सण होतोय, तिथं बरीचशी लोक आलेले आहेत. आता स्वामीचा बाईचा फोन अजूनपर्यंत आला नाही, संध्याकाळी 7 वाजले. ऍक्च्युली राखीचा मला सीन समजत नाही, दुपारी 1 वाजल्याच्या नंतर बांधायचं होतं, हे दर म्हणजे दर रक्षाबंधन हे सिस्टम असतं. कधी कधी ते असं का दुपारी 2 च्या नंतर राखी काढावी पण लागते सकाळी बांधल्यानंतर, पण हे काय ग्रह नक्षत्र काय गोष्टी असतात ते आपल्या हिंदू धर्मात सनातन धर्मात ते सर्व मानावं लागतात. तेव्हा इथे चाललंय राखी बांधतात हे. आणि मावशीने आमचे आणले काय बोलतात रसमलाई, कुठं आणली, मुलूनवरून
बोललो डिमार्ट बाबा डिमार्ट मधून काही मंडळी सर्व आलेले उशिरा, आता आम्हाला निघायचंय. मामा किती येतो, आमचा मामा तिकडे बघा, मामा शेत आमचा आतमध्ये आहे, इथं मामी आमची सोनारपाड्याला जाणार आहे. डायरेक्ट फक्त हजेरी लावायला आली आणि डायरेक्ट आता सोनारपाड्याला. आणि इथं म्हणजे आजोबा बाबा मजे में. चलो आणि आमची मावशी पावभाजी आली नक्कीच. बॉलिवूड मध्ये पावभाजीचा येतो स्टॉल आहे, तुम्हाला नक्कीच दाखवून. इकडे आमचा मामा आहे, अंधेरीला राहतो आणि सर्व मंडळी इकडे भिवंडी. तरी एक मावशी नाही आली भिवंडीची, एवढा पहिलं काय एवढा गोंगाट मग इथे घरात पूर्ण आहे बघा एवढा परिसर. चलो बाय 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 बाय. चला रक्षाबंधन करता करता डायरेक्ट आपण आलोय कल्याण मध्ये. कल्याण म्हणजे आपला गणेश घाट मध्ये आलोय. आणि भाई लोक खेळ रे तुम्ही, तुमचे पाई मला टाइम किती लागला तापाकाला महानपाड्या. तुम्ही मला असते असते नि सोनारपाड्या कुठं इथं पोहोचवला, गिरनार च्या जवळ पोहोचवले. नाही बी मी थांबूनच आहोत आवडल्या असून एवढं फोन करता मी आता काही फोन आला नाही अजून. तर भाई सॅमी भाईचे फॅन फॉलोइंग भेटलेले तिकडं. अच्छा काय नाव बोल तुझा, कुठला तू? आम्ही कांबळपाड्याचं. कांबळपाड्याचं का, बरं. आणि भाऊ तुम्ही कुठलं? कोणगावचं का, म्हणजे जवळचं जे लगेच ते पट्ट्यान. अच्छा मथुर आलेत का बाबा? इथं बघा मथुर सोन्या सर्व आपलीच बैल आहेत, काही कमेंट करू नका, सर्व लोक आपलीच आहेत. आणि सॅमीला काही सोडत नाही. कल्याण कोलीवाडा म्हणजे आपल्या दुर्गाडीला आलो या साईडला. रश्मिता बोलतो पुढे गेले तू इथंच आहेस. हॅप्पी थांब असं लाईटी मध्ये हॅप्पी रक्षा आणि ड्रेसिंग दाखव व्हायला मला तुझी. चला कोलिन बाय भाई, वन साइड इने फोटो शूट केले. ताई आले तर ताई बरे आहेस ना? कसं झालं आपला स्टोर, कसं आहे शॉप, बरं आहे ना? नाही मस्त मस्त मस्त. चला बाकी बारकी कुठे आहे? घरी आहे का? बरं आहे बरं. आणि मस्त तुम्ही पण ड्रेसिंग केलं, एकदम छान दिसत आहे. आणि चला बाय बाय. आणि हे बघा या साईडून पूर्ण अजून येते राहिली आहे बघा. हे बघा इकडे बघा, म्हणजे एंट्री केल्याच्या नंतर आपण लाईनीतून येतो आणि इथं उभं राहून आपण कोंब
तशीच आहे, तशीच बनून येऊ आमची सेम असं वाटतं का लोणावळ्याचं सेटअप इथं आवडलेलं आहे आणि इथं स्वामीचे ग्रँड फॉलोइंग. प्रतीक म्हात्रे इन द हाऊस, काय बोलता ब्रो, बरं आहेस ना? कधी आले? दोन बाबा भिजले हा का भिजले आणि मथुर फॅन वन साईड कुठं मथुर गेला गेले आत्मे गेले चल 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 भाऊचा गाणी आलेला आहे बहिणी वरून लागतोय बघा आणि गणपतीचा दुसरा गाणी तो सुद्धा बघा फक्त फॅन फॉलोइंग भेटते फक्त आणि फक्त फॅन फॉलोइंग. आणि आपण आला तर कल्याण कोळीवाडा जो गणेश घाट आहे, कल्याण कोळीवाडा नाही म्हटलं जाणार, पूर्ण कल्याणचा हा बघा या साईडला कोंडगाव आहे आणि हा गणेश घाट आहे जिथे गणपती बाप्पा आणि जेवढे पण आपले विसर्जनचे कार्यक्रम सर्व इथेच होतात. आणि इथेच आपली नारळी पौर्णिमा म्हणजे हक्काचा जो आपल्या आगरी कोळ्यांचा कार्यक्रम आहे तो इथे बघायला भेटतो. जादू बघा तो जादू बघा. चला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस गिफ्ट ना तो बघ, तुला सॅमी कालन दिला बघ गिफ्ट, सिप एवढा मोठा गिफ्ट दिला असून महोत्सव यांचे देशेकर फॅमिली मध्ये काय म्हणत बरेच ना अहो कसा तुम्हाला, अरे वाई तुम्हाला कसं नाही ओळखणार, ओळखणार. आणि या साईडला भाऊ पण आहेत का या साईडला? आणि अर्थातच अनुराधा पाटील आणि ज्योती पाटील आपण मध्यभागी अग्रेसर आहेत. खूप दिवस नाही आणि शुभेच्छा या साईडला. आणि इकडं सुवर्ण पाटील अक्का साहेब समोर लेन्स लावून आहेत. स्वागत रेखा भोईर यांनी करावं अशी त्यांना विनंती घेतो. एक ग्रीन स्टार ज्योती पाटील यांचा आतापर्यंत सन्मान घेऊया. डायरेक्ट साईडला आदेश पाटील तुम्हाला पण वेलकम आहे, वेलकम आहे, वेलकम आहे. आदेश पाटील थोडीशी हाईट आम्हाला पण वाटून टाका तुमची. अरे ब्लॉग मध्ये असं तो अर्धा दिस कॅमेरा वरती करायला सर्व महिला सुंदर मस्त दिसत मम्मीचा गेटअप बघा पूर्ण पण आहे. कोण आगला विनंत खूप छान सर्व कलाकारांचं बघायला भेटतं तुम्हाला पण आहे. चला भाऊ लोक भेटलेले. भाऊ नाव काय तुला? कुठून आले तुम्ही? बारेगाव. मस्त मस्त ब्लॉग वगैरे बघता ना? चला असंच बघत राहणे. आपला गाणी येतो 21 तारखेला नक्की या. चला खूप भारी. आणि बघा इथं सर्व चाललंय सेलिब्रेशन वगैरे चाललंय. इथं डावरे वन साईड मध्ये वन साईड बघा इकडे या साईडला. आणि हे पूर्ण इथं बैल आहे त्या साईडला पथक लागतंय बघा. इथे सुद्धा बैल आहे तुम्हाला बघायला भेटते. इथं पण बैल बघायला भेटते. आणि भाऊ बरं आहेस ना? बरं आहे, बरं आहे, बरं. एकदम मजेत, एकदम मजेत. कडक वाटते, एक नंबर वाटते. माहोल खूप भारी कडक, एक नंबर माहोल आहे इथं. काय म्हणतो भाई? अरे भाई हसून घे, हसून घे. कधी कधी तुम्हाला थोडा थोडा स्क्रिप्टेड बनवावं लागतं कारण की आम्ही भेटलो कधी रे, भेटलो कधी पण ब्लॉग घेतला कारण की अनाउन्समेंट चालू होते आणि जेवढे पण सेलिब्रिटी झाले ज्यांना पण सर्वांना बोलवलं आहे ते तिकडे सत्का समारंभ चालू होता त्याच्यामुळे मी याला बोललो. तो बोलतो माझा जो काम आहे तो करून घेतलेला आहे. पण नक्की भाऊचं आम्ही 21 तारखेला परत भेटणार आहे. अँड भाऊचा सॉन्ग येतोय भाई, सॉन्ग भाई खूप धमाल होणे वाला एकदम फुल एकदम. आणि शुभमचा चेहरा प्रत्येकाला सांगायची गरज नाहीये. सुरुवात पासून जेव्हा आपण मोबाईल मध्ये फक्त युट्यूब ओपन करायचो जेव्हा सॉंग्स वगैरे नसायचे फक्त एक बोलतो ना कॉमेडी व्हिडिओ प्रँक म्हणून मी कोणाला
त्यांना माहिती नव्हतं बरोबर कोणाला. तेव्हा एक मी तुम्हाला डायरेक्ट होतो विजय पवन सिंग या चॅनल वरती असं तुम्हाला भाऊ होता. त्याच्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या पण कधी कधी अशा काही गोष्टी माझ्यासोबत तुम्हाला लोकांना माहिती घडेल पण ते झाल्याच्या नंतर एक चांगला बूस्ट भेट भेटला कारण की माणूस तेव्हा इंडिव्हिज्युअल होऊन गेला. कोणासोबत जाणं आणि नक्कीच नक्कीच अशी भेटत असतात मित्र वगैरे मंडळी सर्व भेटत असतात. चला आणि 21 तारीख लक्ष द्या ना भाऊ नक्की मिळणार आहे भाऊ भाऊ चांगला लॉज ना भाई धमाल करणार आहे नक्कीच नक्कीच नक्कीच. चला प्रँक पण होणार आहे भाई. अरे नंबर एक नंबर एक बाबा 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 इकडे डायरेक्ट मामा लोकच भेटलेले आचल कुठे आचल इकडे आले का आपल्याकडे नाही ना हे तू कशी आले अभ्यास करता नुसते अभ्यास करत असते नुसता अभ्यास 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 बघायला आले का ते अजून कुठे मोठी बरा 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 चल अभ्यास काय चालले ही बघा बघा अभ्यास 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 तुझा रे चालले ना बरा झालं का रक्षाबंधन ते ना हो आले जर चालू काही ना काही किती जमलं पैसे करा पाठवत आता आचल आचल काही केला नाही ना सेलिब्रेट भाविका तेवढी नटून नटून का मम्मी चलो बाय. 21 तारखेला आठवणी पप्पा 21 तारीख हा चलो धन्यवाद धन्यवाद असंच पाहिजे. चलो बाय भेटू आपण एकदम आरामात. चलो ए बाय 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 चलो बाय मिळते 21 तारीख चलो हॅपी रक्षाबंधन तुला चल बाय मिळते उद्या रिमाइंडर देतोय मी उद्या रिमाइंडर कॉल करेल. गजिनीबाई गजिनीबाई गजिनी श्रुती पडलाय बघ रुमाल हॅपी रक्षाबंधन चल ए बाय रात्री करतो तुला फोन एकदम आरामात मस्त 21 तारीख लक्षात आहे ना चलो बाय बाय आदेश हे आदेश चलो बाय बाईक येताना आम्ही मस्त होतो फोर व्हीलर मध्ये आता जाताना बाईक वर चालल्या आणि भाऊची ओळख करून का भाऊ मयूर नाईट मॅन फ्रॉम कोणगाव कोणगाव एक कॉल मॅटर सॉल्व कसा डायलॉग होता एक कॉल मॅटर सॉल्व पण आम्ही मॅटर करीत नाही जेव्हा आमच्यावर येईल ना बाते बताई नहीं जाती दिखाई जाती चुपके करते हम चुपचुपके बरेच दिवसांनी आम्ही इकडे आलोय स्कूटीवर फिरतोय आणि खूप भारी वाटला ऍक्च्युली काय होतं सॅनिटायझर आल्यानंतर एक नंबर वाटला मी त्या दिवशी जेवण गेले मी फोटोशूट केले. हे जो आजचा कार्यक्रम होतो आमचा जो कार्यक्रम होता एकच नंबर झालो एकच नंबर कार्यक्रम होता आणि खरंच आवडला मला आणि लोक संस्कृत जपतात ही मोठी गोष्ट आहे आगरी आणि खूप जणांनी प्रेम सुद्धा दिला ते साईडला गाडी गाडीच्या साईडला आणि नेहमीप्रमाणे गाडी हे बघा हे आमचे पंटरो इथे थांबलेले आहेत. चलो बाप्पा हे आपले तुम्हाला या किल्ल्याचे बद्दल पण मी नक्कीच एक दिवशी सांगणार आहे जो आपण नक्कीच आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला कल्याणवरून निघालो ना भाई गाजला ना इथं सोन्यासारखे भावाला सोन्यासारखे राखी भेटलेली आहे राखी बघा सोन्याची राखी सरप्राईज जरा सरप्राईज तो का मी स्वतः झालो सरप्राईज मी पण झालो ना भाई मला बघू जरा मनात दाखव जरा सोन्याची राखी कशी असत पहिल्यांदा मी बघतो सही आहे बॉस पहिल्यांदाच जेव्हा रील बनवायला आली डायरेक्ट तिथपासून भाऊ म्हणला मिनिमम बहीण मानली नाता आमचा चालू झाला नाता टिकवला आम्ही आणि बघा सोन्याची राखी बनवली बिल सगळ्यात दाखवताना तर असू दे असू दे असू दे रे बिल दाखवायचे काय बहीण भावाच्या नात्यामध्ये बिल मोठा नसतं तिने केला आणि तिने ते दिलं ती खूप मोठी गोष्ट आहे बरोबर आहे ना खोटा बोलतोय कला खोटा खोटा रे बघ बहीण भावाच्या नात्यात कोण खोटा नाही बोलत सोन्याची राखी भाई वेदिका थँक्यू असंच भावाला प्रेम दे आणि आम्हाला पार्टी दे म्हणजे हा रे आम्हाला पार्टी दे आम्हाला पार्टी दे.